आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। पावसाळी अधिवेशन 7 सप्टेंबरला होईल, त्यावेळच्या परिस्थितीनुसार अधिवेशन कालावधी ठरवला जाईल अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली। तसेच मराठा आरक्षणासंदर्भात देखील परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाष्य केलंय। अधिवेशन 7 सप्टेंबरला होईल, आता ते किती दिवसाचं करायचं, कशा पद्धतीने करायचं हे ठरवण्यासाठी त्या अधिवेशनाच्या अगोदर कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल सर, आणि त्या बैठकीत अधिवेशन किती दिवसाचं असायला पाहिजे, अधिवेशनात कुठले विषय घेतले पाहिजेत हे सगळं त्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरेल। सर्व सदस्य उपस्थित राहण्याची मागणी केली जात आहे, जर का मर्यादित सदस्यांची केली तर इतर सदस्य नाराज होत आहेत, विरोधी पक्षनेत्यांनी देखील तीच मागणी केली। विरोधी पक्षनेत्यांनी ही मागणी केली, खरं म्हणजे मी विरोधी पक्षनेत्यांना विनंती केली होती की काही मर्यादित सदस्यांच्या उपस्थितीत आपण हे अधिवेशन घेऊया, परंतु विरोधी पक्षाने अशी भूमिका घेतली की अधिवेशनाला उपस्थित राहणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि आपण असं कोणाला सांगू शकत नाही। कायदेशीरदृष्ट्या त्यांचं म्हणणं बरोबर आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीत 288 आमदार खालच्या सभागृहाचे, वरच्या सभागृहाचे 78 आमदार आणि त्यांचे सहकारी PA ड्रायव्हर्स एवढ्या सगळ्यांची व्यवस्था करणं हे थोडंसं कठीण आहे, म्हणून परिस्थितीची थोडीशी तपासणी करून हे अधिवेशन पुढे ढकललेलं आहे। 7 सप्टेंबर रोजी अधिवेशन होईल। मराठा आरक्षण संदर्भात विशेष अधिवेशन घ्यावाची मागणी देखील केली गेली होती। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्याच्यावरती अशी चर्चा होणं हे बरोबर नाही। या बाबतीतल्या काही सूचना असतील तर त्या मुख्यमंत्र्यांना जरूर द्याव्यात आणि मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील। आरक्षण टिकावं ही प्रत्येकाची इच्छा आहे, सरकारचीही इच्छा आहे, फक्त त्याला कुठेही अजून वेळोवाकडं वळण लागणार नाही याची देखील काळजी सरकार म्हणून आम्हाला घ्यायची। आप लोगों का YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।